कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोनाने गाठल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना प्राणास मुकावे लागले। राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान निधन झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयामध्ये जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती। शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली, यामुळे राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे। दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्रिक केली होती। भारत भालके यांची प्रकृती चिंताजनकच होती। गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते। त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न देखील केले, मात्र त्यांना यश आले नाही। निधन समयी भारत भालके यांचे वय 60 वर्ष इतके होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि 3 विवाहित मुली असा परिवार आहे। भारत भालके यांच्या पार्थिवावर पंढरपूरमधील सरकोली या ठिकाणी शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। भारत भालके यांना 30 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती। यानंतर वेळीच उपचार घेत त्यांनी कोरोनावर मात देखील केली। काही दिवसांमध्ये त्यांची तब्येत पुन्हा खालावली। यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी दाखल करण्यात आले। चाचणी अंती त्यांना पोस्ट कोविड झाल्याचे निदान समोर आले। वास्तविक पाहता भालके यांना शुगर आणि रक्तदाबाचा देखील त्रास होत असल्याने कोरोनाच्या काळात त्यांनी काळजी घ्यावी असा कुटुंबियांनी आग्रह देखील केला होता, परंतु गोरगरिबांसाठी ते कायम रस्त्यावर उतरले। कुटुंबियांना जी भीती होती ते संकट यामुळे ओढावले। एकदा कोरोनावर मात केल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाने गाठले आणि यातूनच ते बरे होऊ शकले नाहीत। भारत भालके यांची ओळख जायंट किलर म्हणूनही होती। भारत भालके हे थेट जनमानसामध्ये रमणारे आणि बेधडक स्वभावाचे आमदार म्हणून ओळखले जायचे। लहानातील लहान कार्यकर्ता आणि मतदार देखील थेट त्यांना फोनवर संपर्क साधू शकत होता। लोकप्रियतेच्या जोरावर सलग 3रा ते विधानसभेमध्ये पोहोचले होते। भालके यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात दिवंगत औदुंबर पाटील यांच्या काळात झाली। त्यांनी भालके यांचा बेधडकपणा पाहून या पैलवानाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक केले। यानंतर सहकारात भालके यांनी पाय रोवले आणि स्वकर्तृत्वावर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि यानंतर अध्यक्ष बनले। याच काळात 2004 त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली। त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर मंगळवेढा हा नवीन मतदारसंघ तयार झाला। या मतदारसंघातून भालके यांनी 2009 रिडालोसकडून निवडणूक लढवत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि जायंट किलर अशी आपली ओळख बनवली। यानंतर 2014 पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा तिरंगी लढतीत त्यांनी पराभव केला। ही निवडणूक काँग्रेस पक्षाकडून ते लढले होते। त्याचबरोबर 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेसचा हात सोडून भालके यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि ज्येष्ठ आमदार सुधाकर पंत परिचारक यांना धोबी पछाड देत विजयाची हॅट्रिक त्यांनी साधली। भालकेंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे गावरान वक्तृत्व आणि त्याच जोरावर त्यांनी मोठा समर्थ वर्ग निर्माण करत सलग 3 आमदारकी मिळवली। राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना न्यूज 15 मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली।